पाटील बारक्या शेळके हनुमान शेळके संगम शेळके दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नरेंद्र मस्कर प्रीतम मस्कर पाली संघाने मात्र नाणेफेक हरल्यानंतर फलंदाज स्वीकारले दोन सलग मैदानामध्ये रोहित पाटील आणि विशाल शेळके आणि रोहित पाटील स्ट्राईकला विशाल आहे ना स्ट्राइक वर विशाल नॉन स्ट्राइक ला रोहित गोलंदाज मार्ग गोलंदाज नरबली संघाचा भावेश भावेश कुमार नाव आता मजे काही एक दोन वर्ष विचार केला तर अतिशय चांगली गोलंदाजी जोरावर बरेच सामने आणि आपण म्हणतो आरपीएल मध्ये देखील या गोलंदाजाला पाहिलंय तुम्हाला समवत गुणलेगेले भूमिकेत एक स्टाईल म्हणजे ब्रँडेड अंकुश कडव हे जोडले गेले आहेत तो घर बसल्या सर्व प्रेक्षकांचं जे डब्ल्यू टी सी माध्यमातून युट्यूब लाईव्ह जे या सामन्याचा आनंद त्यांचं सर्व स्वागत ऑपरेटर विशाल म्हात्रे शुभम पारडे आणि पूर्वेश सर्वांचं मनान स्वागत चला जाऊया मैदानाकडे गोलंदाज भाई तयार पहिला चेंडू दिशा बघितली ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू पंच दीपक भोई सर यांनी केला अवंतर घोषित अवंतर मात्र इथं पाली संघाचं खातं खोलतोय एक ने मॅनेटरी पहिला पहिले षटक षटक आता तो भावेश पहिला चेंडू खराब फेकला गेला अतिशय चांगली शृंखला पार पडली शृंखला शेवटचा दिवस अतिशय चांगले सामने पेक्षा पाहायला गेलेले पुन्हा एकदा तीस पैसे पुन्हा एकदा ऑप्शनच्या खूपच बाहेर जाणार चेंडू बॅक टू बॅक दुसरा अवांतर चेंडू फेकला गेला तो गोलंदाज भावेश शेजा मार्फत धावताल का व धावा अंकित होत्या म्हणजे बिन बार दोन अद्याप भावेशला लाईन आणल्या काही सापडली नाही समोर फलंदाज आपण पाहतोय विशाल चांगला चेंडू तेवढा चांगला फटका आपण पाहतोय डीप स्क्वेअर शतकाच्या तीन तीन शहरात चेंडू ताबा घेण्याचा प्रयत्न करीत मात्र विजय झाला तो चेंडूचा चेंडू गेला सीमा रेषे पार चौकार चौकारनं आपलं वैयक्तिक खातं खोलले फलंदाज विशाल संघाला नेऊन ठेवलंय तो बिनबाद सहा वर सहा धावा नाण्यापेक हरवून फलंदाजी वाटायला नक्कीच सुरुवात मात्र खूपच चांगली करून दिली विशाल नामक फलंदाजानं सहा धावा धावपलकावर नारपोळी आणि पाली असा विद्यमान सामना दोन्ही संघ म्हणजे बलाढ्य संघ ही मोठी लढत मात्र पेक्षा पाहायला मिळणार आहे आपण बघा प्रेक्षकांच्या भूमिकेत आमचे गायकवाड साहेब त्यानंतर भाऊ गायकर म्हणजे सर्व राज्य बापू तसेच पांडुरंग देखील पालीवाडी देखील अतिशय डॅशिंग व्यक्तिमत्व यांचं देखील आगमनात सर्व स्वागत सर्वांना गौरव मैदानाकडे धावसंख्या धावपाल का पाहायला मिळते ती पाली संघाची सहा थोडासा रनअप मध्ये बिघाड तीन दिवसांचा विचार केला तर सद्गुरु सिमेंट सप्लायर पारगाव त्यानंतर मोरबे आणि वारदोली या तीन संघांनी प्रवेश केला टॉप फोर मध्ये आज कोण असेल आज देखील चांगले चांगले संघ नाही तर अहमद देखील अविनाश झिबोर आणि सुनील पाटील यांनी चांगला चेंडू चालला पाहिजे इथे मात्र जे काही चित पकडलाय सुरेख झेल टिपलाय पहिल्या गलीमध्ये चांगला झेल टिपलाय इथे मात्र विशाल याच्या खेळीचा होतो अंत वासुदेव वासुदेव मात्र सुरेख झेल टिपला आणि विशाल शिरकेला तंबूचा रस्ता नौका फलंदाज कोण येतो नंबर तीन साठी पाणीपलकावर सहा धावा असताना पहिला आग्रह मिळतोय तो पाली संघाला प्रतीक नंबर तीन चा फलंदाज आपल्याला मैदान येतो प्रतीक धावपलकावर एक बाद सहा दोन अवांतर एक विशाल याच्या बॅटमॅन चौकार टोटल सहा धावा धावपलकावर तुर्माला संघाचा विचार केला अंकुश तर खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर निघाल गोलंदाजी जोरावर काय गोलंदाजी चारी चारी गोलंदाज असे प्रभावी गोलंदाजी तसं पाहिलं तर एक आधी सामना मात्र गोलंदाज जोरावर तुर्माला संघाने आपल्यापासून घेतला
गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा आपण पाहतोय भावेशला, यावेळी मात्र चांगला चेंडू टप्पा, चेंडू खालच्या पातळीवर राहिला, चेंडू जातो निर्धाव. नरेंद्र मस्करा यांना आपण पाहतोय एसटी रक्षा भूमिकेत, चांगला चेंडू कलेक्ट केला, निर्धाव चेंडू सांगतो ते. आतापर्यंत विचार केलाय षटकातील तब्बल 3 चेंडूंचा खेळ संपलाय, धावपळकावर धाव पाहायला मिळतात. त्या 1-6 झालेला शेवटचा फलंदाज, 2 चेंडू मागे 6 योगदान, 4 योगदान दिलं ते विशाल यानं. पुन्हा चांगला चेंडू टप्पा, पुन्हा एकदा थोडासा खालच्या पातळी चेंडू, चेंडू गेला निर्धाव. वारंवार फलंदाज नौकाला फलंदाज प्रत्येक आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव केला, असं जे चेंडू निर्धाव केला नक्कीच गोलंदाजाला आत्मसात वाढणार. पहिले नक्कीच लाईन बिघडली होती गोलंदाज भावेशाली, त्यानंतर मात्र आलेला चौकार, त्यानंतर एक विकेट आणि त्यानंतर लगातार 2 चेंडू निर्धावाने किमया करू नये गोलंदाज भावेशाने मॅनेटरवर षटक. या षटकावर जास्तीत जास्त धावा नक्कीच घेण्याचा मनसुरा घेऊन उतरले रोहित आणि विशाल. इथं मात्र विशालला आपली विकेट गमावली, पर्यंत आलेला वन डाऊनचा प्रतीक मात्र वारंवार चेंडू डॉट खेळतोय. शतकात थोडासा बदल, या षटकात काही चेंडू न खेळला, अद्यापही बाकी. यावेळी नक्की थोडी दिशा बरकटली ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. हा तिसरा चेंडू अवंतर फेकला गेलाय तो गोलंदाज भावेशच्या माध्यमातून. अवंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 संघ जाऊन पोहोचतोय 7 या आकड्यावर 1 गड्याच्या मोबदल्यात. बाद झालेला फलंदाज विशाल 4 धावांचे योगदान. नक्कीच अद्याप या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक प्रत्येक जबरदस्त गोलंदाज, जरी खराब चेंडू जरी मारा करी असला अंकुश, तरी मग आपण पाहतो एक चेंडू खराब चालला. आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडू निर्धाव फेकले गेले, त्यात 1 सफलता. सावकाराचा मार खाल्ला असला तरी मात्र जबरदस्त कमबॅक केले आणि या खेळपट्टीवर आपण पाहिलं तर 10 कमी धावा देणार, 10 धावा जरी जातो एक उत्कृष्ट आणि श्रेष्ठ असा गोलंदाज समजला जातो. कारण ही खेळपट्टी जी फक्त फलंदाजी अनुकूल असते, तिथं बरेचदा आपण पाहतो बरेच गोलंदाज आणि चांगली कामगिरी केली. तब्बल 3 दिवसामध्ये आपल्याला 3 गोलंदाज असे भेटत निर्धाव षटक टाकलं. सागर मात्रे, विशाल जितेकर आणि वाजवली संघाचा विकास आरिवले, 1 षटकाचा वाजवी खेळ संपलाय. धाव पाहायला मिळतात त्या म्हणजे फक्त 7-1 गड्याच्या मोबदल्यात. पहिले एका चेंडूमध्ये 6 धावा आले होते, तसं पाहायला गेलं तर 2 अवांतर आणि पहिल्या चेंडू चौकार, त्यानंतर मात्र चांगली लाईन आणि लेंथ धरून गोलंदाजी केली. गोलंदाज भावेशाने 7 धावांना रोखून ठेवलं फलंदाजांना. मात्र आपण पाहतोय आता मध्ये स्ट्राईकला येणार तो एक तडवणे फलंदाज पियुष इंद्रपाली संघाचा रोहित पाटील. नक्कीच तो वाढवत कधी स्ट्राईक वर आपण गोलंदाज मारतो. प्रीतम मस्कर, प्रीतम बऱ्याच वर्षचा अनुभव, प्रीतम नरेंद्र कित्येक वर्ष पाहतो अंकुशकडे आपण नारगोळ संघामध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करताना. 7 धावा धावपळकावर 1-7 अशी अवस्था झाली ती पाली संघाची. जे हनुमान नारपली देखील आता मात्र शतक्षण थोडं लांबणी जाईल. आपण पाहतोय रोहित साठी डिफाईन लेग डीप मिड विकेट. प्रथम मस्कर गोलंदाजी मार्कवर लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्र सजवलंय फलंदाज रोहित साठी. गोलंदाज प्रीतम मस्कर याने शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन आणि पहिली गोली असं जबरदस्त क्षेत्र आपण पाहतोय. पण पहिला चेंडू मात्र प्रीतम मस्कर याच्या गोलंदाजी तर अवंतर चेंडू फेकला गेला. अवंतर धावसंख्या पोहोचतोय 4 संघ जाऊन पोहोचतोय 8 धावा आपल्याला धावपळकावर अंकित होईल. जशी सुरुवात पहिला गोलंदाज भावेशने केली तशी सुरुवात मात्र अवंतर चेंडू टाकून सुरुवात करतोय प्रीतम मस्कर हा गोलंदाज. विशाल गडेकर गोलंदाजी करतोय राईट हँड ओव्हर द विकेट. चांगला चेंडू थोडा चांगला फटका चेंडू आहे मध्ये पहिले क्षेत्र चेंडू गेला जेल वर गेला मात्र जेल सोडलाय. जेलचं रूपांतर ते एकच धाव पण असं कुठे वाटलं तर रोहितला का हा जेल होणार म्हणून रोहित क्रीज सोडायला मागे नाही पण एकच धाव इथे मात्र मिळते रोहितला. रोहितला मिळाला जीवदान. धावसंख्या 1 पुढे जाते 9 धावा आपल्या धावपळका पाहायला मिळतात. तसं पाहायला कठीण झेल होता
डिफाइन लेग म्हणून नक्की डी स्क्वेअर लेगला धावत जाऊन जे लेग घेण्याचा प्रयत्न केला त्या क्षेत्ररक्षण मात्र तो अपयशी ठरला. लेफ्टी राईटी असे कॉम्बिनेशन आले कारण नक्कीच वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो. तो गोलंदाज प्रीतम मस्कर याला व्हेरी स्ट्राइक करून पाहतोय ज्याने आतापर्यंत चार चेंडू निर्धाव खेळला आहे. तो फलंदाज प्रतीक बऱ्याच अशी अपेक्षा असणार या फलंदाजाकडून. नक्कीच वन डाऊन चालू पाहतो एक मोठा खेळाडू वंडाला. आपण जर इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर विराट कोहली नंबर 3 मध्ये हीच पोझिशन आहे. पण आता वाटत पाचवा चेंडू निर्धाव खेळून काढलाय प्रतीक याने. तर आपण जर विचार केला तर पाली संघाच्या प्यावलील मध्ये बारक्या शेलके अद्यापही आहे. इथे मात्र वारंवार चुका करतात फलंदाज प्रत्येक धावपलका धाव पाहायला मिळतात. त्या एक बाद नऊ नरेश मात्र कार्तिकी वडापाव सेंटरचे मालक मात्र इथं प्रस्थान करताना दिसतात. गर्दी कमी आज वडापावच्या गाडीवर. यावेळी चांगला चेंडू चेंडू ढकललाय लंबा पाणी दिवसाकडे मधोमध जी गॅप पाहिली फलंदाज प्रतीक याने. लगातार पाच चेंडू डॉट केल्यानंतर चौकारण गरजेचं होतं. शांतर किती वेळ राहणार असं दाखवून दिलंय. या चौकारण धावसंख्या जाऊन पोहोचते ती एक बाद 13 या आकड्यावर. 13 धावा धावपलकावर. आता थोडासा आकार नक्की तेच चाललाय धावसंख्येला कारण समोर मोठा संघ आहे जिओने नारफली त्यांच्या संघ समोर कमीत कमी चार षटकांमध्ये 40 ते 45 धावा ठेवणं गरजेचं आहे. किमान 10 तरी सरासरी राखणे गरजेचं आहे. त्याच्या अनुषंगाने फलंदाजी करताना रोहित आणि प्रतीक चांगला चेंडू चांगला बडगा चेंडू गेलाय डिस्कवर क्षेत्रामध्ये षटकार जबरदस्त. खऱ्या अर्थानं खाली झुकून या फलंदाजांना हा चेंडू सरळ बॅट गेला चेंडूला डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. या षटकारानं माझ्या धावसंख्या चांगला आकारला धावसंख्या जाऊन पोहोचते 19 घरामध्ये 19 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 2 प्रगतीवर प्रीत मस्कराचं. आतापर्यंत 4 चेंडू फेकून दिल्या धावा बहाल केल्या त्या 12. थोडस महागड ठरतोय तो नारफली संघासाठी. यावेळी मात्र पाहतोय जबरदस्त अति वेग होता आहे चेंडूला. चेंडू टप्पा पडल्यानं खालच्या पातळीवर राहिला चेंडू जातो निर्धाव. तब्बल 6वा चेंडू निर्धाव खेळून काढतोय फलंदाज प्रतीक. एक षटकार आणि एक चौकारा आहे ना. नक्कीच 10 धावा त्याच्या खात्यामध्ये जमा झाला धावपलकावर एक बाद 19 प्रीतम. चांगला चेंडूवाला चांगला बडगा चेंडू चाललाय लांगा पण लांगाच्या मधोमध क्षेत्ररक्षण मात्र चांगला अफोर्ट दाखवला चेंडू गेलाय सीमारेषे पार षटकार. प्रतीक याच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार धावपलकावर धावा देऊन जात आहे. तर एक बाद 25 6 चेंडू जरी डॉट खेळला असला तरी फलंदाजी मध्ये त्याची ताकद आहे. त्याने असं ठरवलं असं कदाचित अंकुश की षटकार आणि चौकार मारा धावून वन टू काढून दमण्यापेक्षा चांगलं आपल्या ऊर्जा आपण ठेवली शकतो. धावपलकावर धावा पाहतात 12.5 सरासरीने 25. आतापर्यंत तब्बल 9 चेंडूंचा सामना केलाय 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं वैयक्तिक खेळी साकारले 16. या षटकामध्ये धावा आल्या 18. पहिल्या 7 7+18 टोटल 25. एक बाद 25 नंबर 3 षटक. नक्कीच नरेंद्र मस्कर खूप मोठं नाव जे हनुमान नारपली संघातील. बराच सातत्यानं चांगली कामगिरी एष्टी रक्षक सुद्धा चांगलं करतो फलंदाजी मध्ये चांगला हातकंटा आहे. तर गोलंदाजी कशा प्रकारे करतोय हे पाहणं गरजेचं. व्यावसायिक दर्जा असलेला खेळाडू म्हणजे नरेंद्र मस्कर. रोहित ज्याच्या वाटेला एक चेंडू आला होता आता मात्र बराच काळ शांत राहिला. रोहित काय करतो पाहणं गरज आहे. रोहित कडे देखील मोठे मोठे फटके क्षमता आहे. चांगल्या चेंडू वगैरे संपर्क आला चेंडू अशा ठिकाण झाला तरी कुठलाही क्षेत्रात तैनात नाही. एकदा धावून पूर्ण गेलो दुसरी वेळा प्रयत्न धोका होऊ शकतो. इथे मात्र फेकी चांगली ते कलेक्शन करावं होतं या जोरावर मात्र धावून 2 धावा पूर्ण केल्यात रोहित आणि प्रतीक याने. धावसंख्या 2 ने पुढे जाते धावसंख्या जाऊन पोहोचते एक बाद 27 धावा धावपलकावर. अध्यक्ष षटक क्रमांक 3 प्रगतीपथ नरेंद्र मस्कर यांचं.
अतिशय चांगला असं मैदान सजवले पोंजे इलेन पोंजे संघाचे सर्व सदस्य जबरदस्त मेहनत केली खेळपट्टी जी बनवली हरिभाऊ भोईर यांनी चांगला बनाचे जब्बर चेंडू शत्रक्षक झेल खाली आलाय झेल होणार का इथे मात्र सोपासा झेल पकडलाय रोहित पाडेला जीवदान मिळाल्यानंतर कुठली कामगिरी करता आली नाही त्याच क्षेत्रात जीवदान मिळाला होता आणि त्याच क्षेत्रामध्ये झेल पकडलाय अभिषेकने सुरेख झेल टिपला रोहित पाटील याच्या अखिलेचा मात्र होता अंत धावपळकावर 27 धावा असताना हा दुसरा गडी बाद होतोय 30-11 पाली संघाचा बॅट्समन राहुल नक्कीच या पाली संघामध्ये आपल्याला बारक्या शेळकेची उणीव भासते मोठा खेळाडू बारक्या शेळके ज्याची फलंदाजी आपण नक्कीच आरपीएल मध्ये शिरडोनच्या मैदानावर पाहिली धावपळकावर 27 धावा 2 बाद 27 गड्यामध्ये मार्क पर नरेंद्र भास्कर धावा स्ट्राईक प्रतीक गैजाने 16 धावांची खेळी साकारले 2 षटकार आणि 1 चौकार यावेळी मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू पंचांनी अवांतर घोषित केला अवांतर धावसंख्या पोचते 5 वर संघ जाऊन पोचतोय 28 म्हणजे 28 धावा धावपळकावर 2 बाद 28 आता काय अशा अपेक्षा खरं प्रतीक एक मोठा फलन आहे चांगला चेंडू तेव्हा पण इथे मात्र काहीच पकडला गेला होणार आणि प्रतीकच्या खेळीचा देखील झालाय अंत विकेट क्रमांक 3 त्यावेळी मध्ये रवाना होताना कॅच वासुदेव यांनी मात्र दुसरी झेल पकडली अतिशय चांगली कामगिरी क्षेत्रविशेष भूमिकेत आपल्याला वासुदेवची पाहायला मिळाली 28 धावांवर हा तिसरा गडी बाद होतोय पुरुष इंटरप्राइज पाळी संघाचा नंबर 5 वर फलंदाज कोण येतोय बारक्या नक्कीच असं म्हणलं वाटलं नंबर लेट ठेवाय बारक्याचा वर्गीय आणि राहुल ही जोडली मैदानात पाहायला मिळते दोन स्ट्राईकला सर्वांच्या पर्याय खेळाडू बारक्या शेळके स्ट्राईक वर राहुल दोन्ही फलंदाज आता नवीन आहेत कुणाच्या वाटलं एकी चेंडूला देवा इथं नरेंद्र भास्कर तयार कोणी मार्क वर चांगला चेंडू थोडा चांगला बडका चेंडू चाललाय डेप विडो क्षेत्र क्षेत्र तैनात आहे थोडं झांबल झाला यावेळी एक धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये गेलं धावसंख्या दोन्ही पुढे जाते धावसंख्या जाऊन पोचते 30 धावा धावपळकावर 3 बाद 30 ही धावसंख्या आपल्या पाहायला मिळते पाली संघाची धावपळकावर नरेंद्र अद्याप कुठलाही मोठा फटका मारू दे यावेळी मात्र बरं क्षेत्राच्या जेलगाडी आलाय सुरेख झेल टिपलाय कल्पेशने चांगला झेल टिपला आपण पाहतोय विशाल मात्र विचार केला तर आपण 12 खेळाडू जो नारपला दीपक आज कसं बाहेर काय समज कारण दीपक फलंदाजी बऱ्याच वेळेला पाहिजे नक्कीच काय तर दीपक असणार त्यांना नक्कीच दीपक तुम्हाला वाढ हार्दिक शुभेच्छा नवीन फलंदाज मैदानामध्ये चेतन शेळके धावपळकावर 30 धावा 4 बाद 30 अशी अवस्था नक्कीच झालेली पाली संघाची चांगला चेंडू चेंडू सन्मान दिला आहे बारक्या शेळकेने चेंडू गेला आहे सिलिंग मध्ये जो शतरक्ष येऊन चेंडू अडवणार एक धाव नक्कीच म्हणजे एक धावने धाव तर थोडस आलतो बऱ्याच वेळानंतर म्हणलं तर ना नरेंद्र म्हसळेकडे बऱ्याच वर्ष अनुभव आहे त्या जोरावर बांधून ठेवले ते जखडून ठेवले फलंदाज ना 6 धावा फक्त खर्च केल्या 3 सत्तावे प्राप्त केल्या जबरदस्त गोलंदाज प्रतिक्रिया पाहायला मिळाला नरेंद्र मस्कर याच्या गोलंदाज शेवट स्लॉगवर घेऊन कोण येते निखिल
हे मात्र खऱ्या अर्थाने अंकुशवर जोखमी षटक असतं. या षटकामध्ये फलंदाज फक्त हाणामारी करायचं तर गोलंदाजीने मात्र कसं पणा लागलेली असे या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय. पण समोर देखील चांगला फलंदाज आहे तो जो बारक्या शेलके ज्याने शेवटच्या तिसऱ्या षटकामध्ये शेवटच्या एक चेंडू सिंगल धावून स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवली. धावपळ गावारा 4 बाद 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय संतोषजी म्हात्रे यांचं आगमन झालंय. नक्कीच पुंजगावतील फोर्टी प्लसचे अध्यक्ष नेहमी सराव त्यांना सकाळ आपल्या मैदानावर पाहायला मिळतो. त्यांना देखील मैदानावर जाऊया. चांगला चेंडू चांगला पर्याय म्हटलं तर बारक्या शेलके नंबर 5 वर आला आणि आल्या आल्या पहिला एक सिंगल त्यानंतर आलेला षटकार धावपळगाव धावा देऊन जातोय. तर 4 बाद 37 अतिशय मोठा फलंदाज असं पाहायला गेलं तर बरेच विक्रम देखील या फलंदाजा नावात बऱ्याच मैदानावर. ते फलंदाज खास करून अंकुश या मैदानावर बाकी शेलकेची फलंदाजी बऱ्याच वेळा बहरत असते आणि पहिल्याच चेंडू त्याने दुसरा चेंडू दाखवून दिलंय. इथं निखिलला काहीतरी करावे लागेल. राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय बारक्या शेलकेसाठी. यावेळी खऱ्या अर्थानं कम बॅक केलाय. टप्पा पडला थोडासा वळण घराणं हा चेंडू विकेट किपरने आपली कामगिरी मात्र चोख बजावली. यावेळी निर्धाव धोनी सांगतात शेवटच्या षटकात दुसरा चेंडू फेकताना धावसंख्या सिरावली ती म्हणजे 37 या आकड्यावर 4 बाद 37. पण लावणे किती वेळ शांत राहणार. पहिला चेंडू षटका त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवर बारक्या शेलके जे बॅट बजावला मेडिकेशन डोक्याच्यावरून मोठा फटका षटकार. या षटकारामुळे धावपळगाव धावा देऊन जायचा 43 म्हणजे 43 धावा 4 गड्यांच्या मोबाईल. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी. अंकून नक्की 4 चेंडूचा सामना केला नंबर 5 वर येऊन 2 षटकारांच्या मदतीने आणि एक सिंगल. अशा मध्ये 4 चेंडूमध्ये 13 धावांचं चांगलं योगदान दिलंय. टीम मीटिंग नको, टाइमपास नको. आज फायनल डे शेवटचा दिवस आहे. 3 सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. 2 सेमीफायनल आणि 1 फायनल. नक्कीच टीम मीटिंग घेणं घरी असं करा. पाहतोय लगातार 2 षटकात लागला. 1 चेंडू निघत असं केलं तर नक्कीच वेगळं चित्र पाहायला मिळेलं असते. निखिल पुन्हा गोलंदाजी मार्गावर चांगला चेंडू तेवढा ताकोदान फटका चेंडू गेला लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून. अतिशय डोल्यांच्या पारने फेडणारा फटका पाहायला मिळाला. अतिशय ताकोदान फटका. आपण लेग साईड मध्ये प्रत्येक राईट फलंदाज हातखंडा असतो पण ऑफ लॉंग ऑफच्या डोक्यावर मारला जबर फटका. धावा देऊन जातो धावपळकावर 49 49 धावा धावपळकावर. 2 चेंडूचा खेळ बाकी म्हणजे आरक्षण होतो लागणार धावपळकावर यात काही शंका नाही. 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि तडाख्यामध्ये फलंदाज फॉर्म इनफॉर्म मध्ये असलेला बारक्या शेलके ऑन स्ट्राईक. कोण झुंजणार तुरमारले संघाशी ते पाहणे गरजेचं. येणारा काल आणि उलट ठरवू पाली की नारपली असं पाहिलं होतं की 2 षटकांचा विचार केला तर भावेशने 7 धावल्यानंतर प्रीतमने 18 25 धावा. त्यानंतर मात्र नरेश आणि जबर नरेंद्र यांनी चांगली गोलंदाजी केली. 6 धावा 3 बॉली मिळवले. त्यानंतर आल्यामुळे निखिलवर प्रहार केलं कारण प्रहार करणारा फलंदाज मात्र होता बारक्या शेलके ज्याने 7 चेंडू मागे 4 षटकारांच्या सहाय्याने 27 धावांची केली साकार. राहुल गोलंदाजी मार्कवर 18 चेंडू 46 धावांची गरज. अतिशय वेगवान चेंडू होता. प्रीतमची बॅट फिरण्या पूर्वी चेंडू गेला विकेट हात. विकेट गेवर जयदासने मंत्री आपली कामगिरी चोख बजावली. निर्धाव चेंडूची सांगता होते षटक क्रमांक दुसरा पकडला असताना समीकरण वेगळं पाहायला मिळतं. येणारे 17 चेंडू आणि 46 धावांची गरज. आता मात्र शत्ररक्षण पाहायला लांबणे गेले. 5 शत्ररक्षक आपल्याला सीमारेषेलगत शत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. राहुल पुन्हा तयार. चांगला चेंडू चांगला फटका सामना चेंडू चाललाय. डे बेस्टा करबाई शत्रक्ष चेंडू मध्ये धावताय. इथं मात्र विजय झालाय तो चेंडूचा. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावून पोहोचते 16 या आकड्यावर. 16 धावा धावपळकावर. सलामीची जोडी मैदानामध्ये प्रीतम मस्कर आणि नरेंद्र मस्कर. गोलंदाजी मार्कवर राहुल शेलके.
सोळा चेंडू 42 धावांची गरज, सरासरी राखायची 14.50 ची, त्याच्या अनुषंगाने मात्र फलंदाज ते फलंदाजी करताना दिसतात. पहिल्या चेंडूचा निर्धाव खेळला होता, दुसऱ्या चेंडू लगेच चौकार लागला होता प्रीतम मस्कर याने. चेंडू आयमध्ये जयदाद चालला, तोपर्यंत चेंडू झाला जमीन दान. यावेळी एक धावचे रूपांतर, दुसरा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल ठरणार का, आणि सफल ठरलाय. 3 धावांच्या मोबदल्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावर. बिनबाद 19 जमेची बाजूती म्हणजे जे हनुमान नारपली संघासाठी. आतापर्यंत 3 चेंडूंमागे 7 धावा खर्च केल्या गोलंदाज राहुलने. पहिल्या गोलंदाजाचा विचार केला, जरी कुठली सफलता नसली मिळाली तरी जी सरासरी 14 ची होती त्याच्यापेक्षा 2 धावा कमी दिल्या तर गोलंदाज परेश शेळके याने. आणि आपण पाहतो की पाली संघाचा विचार केला तर त्यांचे लगातार विकेट पडत आहे, पण 5व्या नंबर आलेल्या बाळक्या शेळकेने मात्र निखिलवर प्रतिहल्ले चढवले, घनागाती प्रहार केले, 26 धावांची गेली साकारली. वाडा बॉल जबरदस्त इष्ट्या उद्ध्वस्त केल्या नरेंद्र मस्कर याच्या राहुल शेळके या गोलंदाजानं. धावपलकावर 19 धावा असताना पहिला मोठा हादरा मिळतो तो म्हणजे जे हनुमान नारपली संघाला नरेंद्र मस्कर या रूपामध्ये. कल्पेश वन डाऊन साठी. कल्पेशला आपण पाहतोय की पाली संघाची फलंदाजी असताना वन डाऊन साठी प्रत्येक आला होता, ज्याने लगातार 5 चेंडू डॉट केला, त्यानंतर मात्र 2 षटकार आणि 1 चौकार लागला आहे. इथे वन डाऊनचा फलंदाज काय करतो गेले, आता चेंडू शिल्लक आहेत ते 14 आणि धावा पाहिजे 39, म्हणजे मोठे मोठे फटके लगावे लागतील या दोन्ही फलंदाजांना. कारण जसजसे चेंडू निर्धाव होत जातील अंकुश, तस तसे येणाऱ्या गोलंदाजीमध्ये जास्त सरासरी वाढणार आहे धावांची. इथे मात्र यॉर्कलँडचा चेंडू फेकला, एष्ट्या उद्ध्वस्त केला नरेंद्र मस्कर याच्या, तोच राहुल शेळके तयार. सरळ बॅटने चेंडू गेला, चेंडू चालला स्ट्रेट डाऊन नक्कीच केला. जोपर्यंत रोहित येणार धावसंख्या 1 पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोचते 23 या आकड्यावर. या षटकातील शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी, आतापर्यंत 8 धावा खर्च करत 1 सफलता प्राप्त झाले ती राहुल शेळके या गोलंदाजाला. मोठा फटका प्रीतम मस्करने, उंची जास्त आहे लांबी कमी, इथे चांगला अंदाज बांधलाय, झेल देखील टिपलाय. विशाल विशाल यांनी जबरदस्त कॅच पकडली, मिडविकेट क्षेत्रामध्ये जी त्याला जी जागा दिली ती नमूद करून त्या झेल उडाला, सुरेख झेल टिपला. आणि सलामी जोडी जी आपण मैदानात पाहत होतो नरेंद्र आणि प्रीतम, हे मात्र पहिल्यांदा यात्रामध्ये दिसत. धावपलकावर 20 धावा असताना दुसरा गडी बाद होतोय जे हनुमान नारपोली संघाचा. आता समीकरण इकडे पाहायला मिळतंय, 38 धावांची गरज आहे 12 चेंडून मागे, म्हणजे 19 ची सरासरी हवी आहे. गोलंदाजी मार्ग गोलंदाज विशाल शेळके, अभिषेक अभिषेक ज्याने फायनली मध्ये चांगला झेल पकडला होता, चांगला चेंडू चेंडू झाला थर्ड मॅच क्षेत्रामध्ये, जिथे चेतन हाय 1 धाव मिळणार. आणि एकेरी दिवस धावणे आता काही होणार नाही अंकुश, कारण मोठे मोठे फटके लागले होते या सामना जर जे हनुमान नारपोली संघाला आपल्या बाजून झुकवायचा असेल तर. कारण समीकरण खूप लांबी झालंय, 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 37 धावांची गरज आहे. यावेळी मात्र अभिषेकने आपले इरादे स्पष्ट केल्यात, मी म्हटलं होतं मोठे मोठे फटके यावे लागतील आज सामना जर नारपली संघाला आपल्या बाजून घ्यायचा आहे. या षटकानं म्हटलं आपले इरादे स्पष्ट केले, धावसंख्या झपकन जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. 27 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात, समीकरण आता वेगळ्या पाहायला मिळणार. अद्याप तब्बल 31 धावांची गरज आहे 10 चेंडू मागे. सामना अजून कोणी हारलेला नाही कोणी जिंकला, सामना मात्र रंगतदार होणार यात शंका नाहीये.
पुन्हा चांगला चेंडू चेंडूकडे लागून बारक्या शेल घेत आहेत, झेल सोडला आहे. तसं पाहायला गेलं तर सोपा असा झेल होता, त्यामुळे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न येते, मात्र फसतोय. दोन धावा देखील पूर्ण, झेल तर सोडलाच, दोन धावा देखील केल्या बहाल. या दोन धावांच्या मोबाईल संघ धावसंख्या जाऊन पोहोचते 29, 29 धावा धावपलकावर. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. नंबर 4 फलंदाज अभिषेक आला, चांगली फलंदाजी आतापर्यंत करतोय. अद्याप विजयापासून तब्बल 29 धावांची गरज आहे. 29 धावा धावपळकावर लागल्या, अजूनही 29 धावांची गरज आहे. यावेळी चांगला चेंडू, कुठला संपर्क नाही, मिस्टामिंग शॉट नक्कीच झालाय. चेंडू जातोय निर्धाव, असे निर्धाव चेंडू गेले तर नक्कीच गोलंदाजा आत्मविश्वास वाढणार आणि फलंदाज होणार त्यामुळे दडपण. पहिला आलेला षटकार लागला, आता ताकद दाखवून देत, त्यानंतर आली दूर जाऊ, त्यानंतर खेळलेला डॉट चेंडू. यावेळी मोठा बारका, आता आताच मात्र बारका शिर्के चुकी करणार नाही. अभिषेक ये ज्या खेळीचा होतोय इथे अंत. धावपळकावर धाव पाहायला मिळतात 29. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 7 चेंडू आणि 29 धावांची गरज. आता मात्र हे आव्हान जड होत चाललंय. वासू, वासुदेव आलेला आता नंबर 4 साठी, नंबर 5 या क्रमांकावर. 7 चेंडू, 29 धावांची गरज आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम जी सरासरी आपण पाहत होतो 14.50 होती, ती मात्र आता खूप महागडी होत चालली, कारण आता 7 चेंडू बाकी आहेत आणि 29 धावांची गरज विजयासाठी नारपोली संघाला. जसा चेंडूला त्या दिशेला चेंडू टक्की ढकलला डीप मिडवर, क्षेत्ररक्षक येऊन जोपर्यंत चेंडू उचलणार तोपर्यंत फक्त एकच धाव मिळणार. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावपलकावर धाव पाहायला मिळतात, त्या म्हणजे 30 सरासरी राखायची, ते 14.50 मग ते सरासरी राखली, ती म्हणजे फक्त 10 आणि त्या अनुषंगाने मात्र शेवटच्या षटकामध्ये धावा शिल्लक राहिल्या त्या 28 आणि चेंडू शिल्लक आहे ते 6. रोहित पाटील आलाय गोलंदाजीसाठी. 6 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. तत्पूर्वी विनंती करतो की तुरमाले संघाचा संघ नायक याने सामना कक्षामध्ये यायचंय. पवन गायकरांचं आगमन, सर्व स्वागत. कुठना टेक तमाशा टेक असं म्हणलं, वासुदेवने मात्र आले आल्या षटकारात सुरुवात केली. हा षटकार पलकावर धावा देऊन जात आहे. कल्पेश नाही सर, कल्पेश वैयक्तिक खेळी साकारतोय. 36 धावा धावपलकावर, 5 चेंडू आणि 22 धावेची गरज. ऑलराउंडर जायचं चेंडू द्यायची मैदानामध्ये. मी नेहमीच म्हणतो महेश भागेत की आपण सर्वांना जी जिम्मेदारी दिली तिचं भान राखलं पाहिजे. नुसतेच आपण सामना शोभा वाढून का फायदा नाहीये. केदार संध्याकाळ झाले आपल्याला माहितीच, कुठल्याही संध्याकाळी मैफिल जमतेच, पण त्यासाठी मेहनत करावी लागते. महेश भागेत चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका होता कल्पेश याच्या बॅटमध्ये, मात्र बारक्या शेलकी आता चुकी करणार नाही, कारण ज्याला जीवदान तो देखील बाद झालाय. त्यानंतर आलेला कल्पेश देखील बाद झालाय. 4 चेंडू आणि 22 धावांची गरज, म्हणजे 3 षटकार आणि 1 चौकार लागावा लागेल. योगेश नक्कीच अंकुशवर सांगा झालं, आता मात्र दीपकची उणीव भासली नारपोली संघाला, कारण आपण पाहिलंय की दीपक पावसाळ्याची सीझन असो प्रत्येक आपल्या जोशी मैदान बऱ्याच दीपकची भरणारी आपण पाहिलंय. आणि पण आता हाताला दुखापत झाला, कारण नक्कीच त्यांना 12 खेळाडू भूमिकेत थांबावं लागलं. 4 चेंडू आणि 22 धावांची गरज, अतिशय व्हेरिएशन दाखवलं. स्लोडवर चेंडू फेकला गेला, तिथं मात्र कशी आहे ते. चेंडू जातोय निर्धाव, 3 चेंडू आणि 22 धावांची गरज. आता मात्र सामना पूर्णपणे झुकलाय तो पाली
पाली संघाच्या बाजूने कदाचित गोलंदाजाने जर कुठली चुकी जाई गेली तर सामना पाली संघ विजय होऊ शकतो. यावेळेला हे चेंडू आमध्ये क्षेत्ररक्षक डी प्रवीत येऊ शकत येऊन खूप धाव देऊन झेल पकडला. इथे मात्र बाद होते योगेश विशालनी जबरदस्त असी झेल डिबली. आता मात्र समीकरण उरलंय दोन चेंडू आणि 22 धावांची गरज फक्त औपचारिक बाकी राहिले या सामने. तुरमाले संघाचा संघ नायक यांना विनंती की तुम्ही समकक्षाकडे यायचं. वसुधा रहस्य वाटम केला होता. चेंडू होतो निर्धाव आणि पाली संघ जवळ जवळ विजयाच्या दरवाजावर. नक्कीच आमचे सन्माननीय मनोज जाधव हे देखील सामन्याचा आनंद घेतात. एम एस व्ही मध्ये नक्कीच ते कर्मचारी आहेत. त्यांचे सर्व स्वागत. आणि हा सामना झुकलाय पूर्णपणे विजयश्री प्राप्त केली ती पाली संघाने. पाली संघाचं हार्दिक अभिनंदन. तसेच नारपोली संघाला पुढील कुठे तुमचे जे दौरा असेल त्यासाठी बेस्ट ऑफ लक. नवी मॅच नो डाऊट. पाचव्या क्रमांकावर येऊन 7 चेंडू मागे 4 षटकाच्या सहाय्याने 27 धावांची वाघाची खेळी साकारणारा बारक्या शेलगे आणि 2 झेल देखील टिपले. अतिशय चांगली अष्टवली कामगिरी बारक्या शेलगेला मला पाहायला मिळाली. त्याला विनंती असेल की ते यायचं आणि आपला सामना प्रसार घेऊन जायचे. आणि तुरमाले संघाचा संघ नायक पाली संघाचा संघ नायक दोन्ही संघाचा संघाने विनंती असेल तुम्ही देखील यायचं नाणेफेक करण्यासाठी. आणि रोहित गायकर यांना देखील विनंती असेल की तुम्ही आता पुढचा भार आपल्या शिरावर घ्यायचा आहे समालोचनाचा. मान्यवर सन्माननीय मधुकर पाटील माजी सरपंच पुणे सुभाष ते बारक्या शेलके ज्यांनी 27 धावांची केली साकारली. बेस्ट ऑफ लक बारक्या. दोन्ही संघाने गाले आहेत नाणेफेक करून 3